येथे 18 वर्षीय आरोपी करण गोपी साहू हा सराईत गुन्हेगार असून त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन अंगजळती घेतली असता त्याच्याकडून 21 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यासह 2,50,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. कळमना पोलीस स्टेशनच्या डीबीच्या टीमला माहिती मिळाली की करण शाह नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे बरेच मोबाईल वगैरे असे आहेत. करण शाहला ताब्यात घेतलं, त्याची सखोल चौकशी वगैरे केली तर त्याच्याकडे एक चोरीची मोटरसायकल तसेच 22 मोबाईल की ज्याने मार्केट आणि नागपूर शहरातून विविध भागातून चोरी केलेला होता. तो एक महिन्यापूर्वी विधी संघर्ष कसा बालक होता, परंतु तो आता मेजर झालेला आहे आणि आत्ता मेजर असताना त्याने एक मोटरसायकल पण चोरी केलेली आहे. एक गुप्त माहितीच्या आधारे कळमना पोलीस डीबी टीमने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि त्या आरोपीकडून एक मोटरसायकल आणि 22 मोबाईल हे सर्व अँड्रॉइड मोबाईल आहे असा एकूण 2,50,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाईसाठी आम्हाला माननीय मितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर, माननीय श्रीमती अश्विती दोर्जे मॅडम जॉईंट कमिशनर, माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी सर, रिजन सर, तसेच माननीय चिन्मय पंडित सर यांच्याकडे झोन 5 अतिरिक्त चार्ज आहेत, तसेच माननीय श्रीमती नयन अलोरा मॅडम ACP यांच्या कामठी निवेदन, या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ही कारवाई करू शकलो. म्हणजे हा करण शाह ना हा बाल गुन्हेगार होता, त्याच्यावर याच्यापूर्वी पण चोरीचे 2 गुन्हे दाखल होते, परंतु असा भोरटा चोर आहे तो. आणि हे बाय सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.